कल्ल कर्जाळ इथं जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ आणि दलित वस्तीतील हायमास्ट लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते पार पडला. अक्कलकोट तालुक्यातील कल्ल कर्जाळ इथं लघु पाटबंधारे विभागामार्फत सुमारे 52 लाख रुपये पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ तसंच दलित वस्ती योजनेअंतर्गत हायमॅक्स दिव्यांचा लोकार्पण सोहळा उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ कोडते, शाखा अभियंता एस एम निलाखे, सरपंच विवेक ईश्वरकट्टी, उपसरपंच महादेव चराटे, ग्रामपंचायत सदस्य बाबूशा कोडते, शशिकांत लवंगी, प्रभाकर ईश्वरकट्टी, ग्रामसेवक कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. जलयुक्त शिवार मोहिमेच्या माध्यमातून शासनाच्या योजना गावकऱ्यांनी यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा असं आवाहन उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केलं. कलकर्जळ हद्दीत पाझर तलावची कामे, 3 पाझर तलावची कामं तेव्हा 40-45 वर्षापासून रगडलेल्या कामाला आता मंजूरी मिळाली, कामाची सुरुवात झालेली आहे. त्या अंतिम टप्प्यात काम चालू आहे. टोटली 52 लाखाची कामं आहे आणि दलित वस्तीमध्ये 3 हॅमॅक्स लाईट आणि काँक्रीट रस्त्याचे कामाचे समारंभ झाले. यावेळी कल्ल कर्जाळचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.